आज आपण शुद्ध काजळ कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी हे पितळेचं ताट घेतलेलं आहे आणि ही कोरफड मी आत्ताच तोडून आणलेली आहे गच्चीवरून। तर तुमच्याकडे जर तुम्ही जर गावाकडच्या साईडला वगैरे राहायला असाल तर तुम्हाला माका नदीकाठी वगैरे असा पाण्याच्या आजूबाजूला नक्कीच भेटेल। तर तुम्ही माका घेतला तरी चालेल। तर तो माका घ्यायचा आणि स्वच्छ धुऊन कोरडा करून तो चेचायचा आणि त्याचा रस काढायचा। आणि आता आपण माझ्याकडे माका अवेलेबल नाही म्हणून मी कोरफड घेतलेली आहे। कोरफडीचा गर मी घेणार आहे एका वाटीमध्ये कारण तो थोडासा घट्ट पण असतो, तो आपण थोडासा ठेचून घेणार आहोत। तर हा कोरफडीचा जेल आपण काढूयात एका वाटीमध्ये। हे पहा असा हा घट्ट देखील असतो, तो थोडासा ठेचून घ्यायचा आहे। आणि माका असेल तर तो चेचून घ्यायचे आहेत माक्याची पानं। याच्या कोरफडीमध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात आणि मेन म्हणजे ई व्हिटॅमिन असतं यामध्ये। तुम्ही काही न घेता देखील फक्त तेलाचा दिवा लावून सुद्धा तुम्ही काजळ करू शकता, परंतु करणारच आहोत तर मग परिपूर्ण असं काजळ आपण बनवूयात। काजळ तेवढं महाग नाही आहे, परंतु कसं स्वतः घरच्या घरी डोळ्यासमोर आपल्या स्वतःच्या आणि शुद्ध असं आपण हे काजळ करणार आहोत। काही काही जण कापूर वगैरे वापरतात, तर कापूर देखील कापरामध्ये देखील केमिकल असतं। तर हा गर आपण काढून घेऊयात सगळा पहिल्यांदा। तर हे पहा मी हे ॲलोवेराचं जेल काढून घेतलेलं आहे, थोडंसं मी हे क्रश करणार आहे। हे पहा मी थोडं हे असं चेचून घेते कारण ते थोडं गिळगिळीत असतं त्यामुळं सापडत नाही। तर अशा प्रकारे आपण त्या हार्ड असतं जेल ते बारीक करून घ्यायचं आहे। आपण हे जेल पातळ केलेलं आहे, बारीक केलेलं आहे। आता काय करायचं, तुम्ही जे पण ताट घेतलं असेल, तुम्ही स्टीलचं घेतलं तरी चालेल, तांब्याचं घेतलं तरी, तामण घेतलं तरी चालेल। तर याच्यावरती मी हा आता थोडं लावणार आहे, पसरवणार आहे आपण जेल हा असा थोडा पसरवायचा आणि थोडंसं सुकून द्यायचा। जास्त पण नाही कारण ज्योत कशी फक्त मध्ये जरा जास्त लागते, हवा आली तरच आजूबाजूला लागते। तर आपण हा असा एवढा पसरवूयात आणि हा आता सुकवून घेऊयात। ऊन असेल तर तुम्ही उन्हात ठेवू शकता किंवा फॅनखाली सुकवू शकता। तर मी आता हा सुकायला ठेवणार आहे। आपलं ॲलोवेरा जेल सुकतं आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत, तर आल्मंड म्हणजे हे बदाम आहेत, बदाममध्ये देखील ई व्हिटॅमिन असतं आणि डोळ्यांसाठी चांगलं असतं, त्यामुळे आपण जी दिवा लावणार आहे जो त्यामध्ये हे दोन आल्मंड आपण चेचून घालणार आहोत। तर आपण हे दोन आल्मंड चेचून घेऊयात। तर हे आल्मंड मी चेचून घेतलेलं आहे, हे पहा। आपण आता काय करायचं, हा कापूस आहे तर ह्या कापसामध्ये मी ही वात करणार आहे या कापसाची, त्याच्यामध्ये हा तो आल्मंड जे चेचून घेतलेला आहे तो आपण घालूयात आणि याची वात बनवूया। म्हणजे त्याच्यामध्ये ऑइल असतं ते पेट घेईल आणि छान असं आपला दिवा त्या ऑइलने जळेल। आपण ऑइल देखील घालणार आहोत दिव्यामध्ये, पण थोडंसं बदाम तेल देखील होईल। आपण आता ह्याच्यामध्ये ह्याची आपण वात बनवूयात, थोडीशी कोल्ड करूयात हे। अशी जाडच बनवायची आहे आपल्याला वात, थोडी जास्त पण तीळ नको द्यायला।
आपण वात बनवलेले आहे, आपण दिव्यामध्ये घालूया। तुमच्याकडे जर राईचं तेल असेल तर तुम्ही नक्की राईचं तेल वापरा दिव्यासाठी। शक्यतो तूप वापरत नाहीत पण काही हरकत नाही गाईचं तूप घालायला। तर मी यामध्ये कॅस्टर ऑइल देखील थोडं घालणार आहे दिव्यामध्ये। तर हे आहे कॅस्टर ऑइल, हे पहा म्हणजे एरंडेल तेल। तर आपण थोडं घालूयात त्यामध्ये, थंड वाटतात डोळे। थोडं कॅस्टर ऑइल आणि थोडंसं शेंग तेल मी वापरणार आहे, ते शेंगदाण्याचं तेल। तर हे पहा मी इथे शेंग तेल वापरते। तुमच्याकडे मस्टर्ड ऑइल असेल तर तुम्ही नक्की वापरा। आपण ही वात देखील भिजवून घेऊया थोडीशी। आपण आता जे वात आहे ना, या वातीवरती ही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आहे। तर व्हिटॅमिन ई आपण घालणार आहोत, व्हिटॅमिन ई आपण या वातीवरती सोडूयात, म्हणजे ते इफेक्ट होईल जळताना। तेलामध्ये मी एवढ्यासाठी घालत नाही कारण सगळं तेल लागतो नाही लागतो, तेलामध्ये घातलं तरी चालेल। तर मी ह्या वातीच्या अगदी सुरुवातीला टाकलेला आहे। आता आपण दिवा लावणार, त्या दिव्याचं सेटअप करून घेऊया। तर एकसारखे मी हे चार फुलपात्र घेतलेले आहेत, तुम्ही एकसारख्या वाट्या घेऊ शकता, एकसारखे दोन बॉक्स पण असतील मोठे, समजा आता टूथपेस्टचे बॉक्स असतात तर ते दोन्हीकडे ठेवले तरी इनफ आहेत। दोन विटा जर तुमच्याकडे असतील तर दोन विटा देखील बास आहेत कारण तो सपोर्ट छान राहील। तर मी ह्या एकसारखे चार फुलपात्र ठेवणार आहे। तुमचं ताट केवढं आहे त्याच्यावर डिपेंड राहील आणि त्याचं सेटिंग देखील तसंच करायचं आहे, थोडं जवळजवळ ठेवून। आणि ह्या दिव्यापासून 1 इंच तरी आपलं ताट पाहिजे कारण जर अगदी तुम्ही दिव्याला लागून असं ताट ठेवाल तर दिवा विजेल, तो पेटणार नाही, किंवा जी पण काजळी आपण काजळ धरणार आहोत ती काजळी येणार नाही। तर 1 इंचाचं तरी अंतर हवं ताटामध्ये। तर अशा प्रकारे आपण हे ठेवून घेतलेलं आहे। बघूयात आपलं जेल किती सुकलेलं आहे। आणि समजा खाली आता मी मॅट अंतरलेली आहे, ती जर खराब होऊ नये असं जर तुम्ही जर काही अंतरणार असाल तर ह्याच्याखाली तुम्ही व्हाईट पेपर टाकू शकता किंवा न्यूजपेपर टाकू शकता। मी आता थोडं न्यूजपेपर टाकून घेते खाली। अशा प्रकारे मी खाली एक व्हाईट कम्प्युटर पेपर टाकलेला आहे। आता पाहूयात आपलं जेलचं ताट आपण पाहूयात। हे पहा जेल बऱ्यापैकी सुकलेलं आहे, म्हणजे ताट आपण असं जेव्हा ठेवतो तेव्हा ठिपके नाही पडले पाहिजेत। आपण असं ताट ठेवणार आहोत। मी बघते याची हाईट किती आहे, 1 इंच राहते खाली। आपण आता काय करूयात, पहिल्यांदा दिवा पेटवून घेऊयात। आपण हा दिवा पेटवून घेऊयात, लगेच पेटलेला आहे। आपण व्हिटॅमिन ई त्या वातीवर टाकलेलं आहे। तर आपण आता याच्यावरती हे ताट ठेवूयात। आपला दिवा थोडा साईडला जातो, मी मध्ये ठेवते। म्हणजे
बरोबर सेंटरला ज्योत आली पाहिजे। आपण आता हे असंच तेवत ठेवायचं आहे, मधून मधून बघायचं आहे काजळी धरली आहे की नाही ते। तुम्हाला मी खालून देखील दाखवते, हे पहा आपला दिवा कसा संथ तेवतो आहे आणि एक इंच तरी अंतर आहे ताटामध्ये आणि त्या ज्योतीमध्ये, एकदम मस्त तेवत आहे। हवा लागून द्यायची नाही, मग तो इकडे तिकडे एकदम पातळ काजळी पकडली जाते। अधूनमधून पाहायचं आहे की काजळी पकडते की नाही ते। तर एक ते दीडच इंचाचं अंतर ठेवायचं, त्यामुळं काजळी छान पकडली जाते। तुम्ही जर अंतर जास्त ठेवलं तर काजळी धरणार नाही पाहिजे तशी। आपण पाहूयात नंतर, आपण बघूयात। आता वात ही माझी पूर्णच पेटलेली आहे मधून देखील, ठीक आहे, काही हरकत नाही। आता म्हणजे पटपट आता ती जळून जाईल, आपण बघूयात कशी काजळी जमा झालेली आहे। ते ताट गरम असतं, हे पहा पूर्ण वात पेटलेली आहे आणि अशी भरपूर काजळी, पूर्ण ताट काळं झालेलं आहे। काही हरकत नाही, आपल्याला अशीच काजळी हवी आहे तर आपण असंच ठेवूया। पण लक्ष देत राहा कुठे, मी आता कागद खाली ठेवला आहे त्यामुळे कुठे कागद वगैरे पेट घेणार नाही, याकडे लक्ष राहू द्या। हे पहा आपला दिवा आता विजत येणार आहे, विजणार आहे, आपण त्यानंतर पाहूया। पहा विजलेला आहे दिवा, आपण आता पाहूया। पहिल्यांदा हे पहा ताट पूर्ण काळं झालेलं आहे। पहिल्यांदा मी या वाट्या काढते, हा दिवा गरम आहे। आपण हाच पेपर उलटा करूया आणि आपण ना ह्याच्यावरती हे जी काजळी आलेली आहे ती काढूया। हे पहा, हे पहा किती काजळी आलेली आहे पहा। आपण आता ही सर्व काढून घेऊया, छान काजळी आलेली आहे आपल्या या ताटाला, छानच। मी काढून घेते सर्व, पहा आपण जेल लावलं होतं थोडंसं, ते साईडला सगळ्या ताटाला पसरलं होतं, पातळ झालेलं लिक्विड होतं ते। हे आपलं ॲलोवेराचं जेल आता सगळं ताटाला लावलं होतं, तिथंपर्यंत सगळी काजळी पकडलेली आहे। ते पहा मी ही सर्व काजळी काढून घेतलेली आहे, पहा ही एवढी काजळी निघालेली आहे। आता आपण ही जी काजळी आहे ना ही थोडीशी एकसारखी करून घेऊयात। मी याच्यावरून असं एकत्र करून ना लाटणं फिरवणार आहे, लाटण्याने आपण ही एकसारखे करून घेऊया, क्रश करून घेऊयात थोडक्यात। असे क्रश करून घ्यायचे आहे, आपण पाहूयात। हे पहा तर आता आपण ही जी काजळी आहे ही एका डबीमध्ये घेऊया। केवढी होती आपण जेव्हा काजळी काढली तेव्हा आणि ती क्रश केल्यानंतर केवढी झाली पहा। तर आपण आता हे एका डबीमध्ये घेऊया। ही काजळी आहे ती मी आता एका डबीमध्ये घेणार आहे, सगळे आपण एकत्र करूयात। आता मी ही काजळी एका डबीमध्ये घेतलेली आहे, आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे। मी थोडं तूप घेतलेलं आहे, अगदी थोडंसं घ्यायचं आहे आणि ते गरम करून पातळ करून घ्यायचं आहे, त्यामुळे किती का
तूप लागणार आहे ते आपल्याला समजतं. तुम्ही जर घट्ट तूप घातलं तर काजळ पातळ होऊ शकतं नंतर. तर आता हे मी पूर्ण व्यवस्थित मिक्स करते. आपल्याला अजून थोडंसं तूप लागेल तर मी अजून थोडंसं तूप घेतलेलं आहे, पातळ करून घ्यायचं आहे आणि बघत बघत तूप घालायचं, नाहीतर काजळ पातळ झालं ना तर ते आपण डोळ्यामध्ये घातल्यानंतर ते पसरतं काजळ. थोडंसं तूप आपण अजून घेतलेलं आहे, असं बघत बघत पाहिजे असेल तेवढंच तूप घालायचं आहे. आता आपलं तूप व्यवस्थित घालून झालेलं आहे, मी पूर्ण व्यवस्थित आता हे मिक्स करते. आता हे काजळ आपलं तयार आहे. आपण काजळाचे ठिपके देऊन बघूयात. हे पहा, मी काडी बुडवलेली आहे काजळामध्ये. अशा प्रकारे मस्त हे काजळ झालेलं आहे. आपण आता हे काजळ एका स्वच्छ डब्बीमध्ये भरूयात. जशी काजळाची डबी असते तसे काजळाची डबी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे काजळ भरून ठेवलेलं आहे. हे पहा किती काळं भोर झालेलं आहे काजळ.